ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या लेन 1 आणि 2 मध्ये ओशो कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलेलं आहे. यामध्ये बुद्धिस्ट लोक देखील सहभागी झाले होते. बुद्धिस्ट लोकांना अच्युत म्हणून त्यांना आश्रमामध्ये प्रवेश दिला गेला नाही. आश्रमच्या व्यवस्थापक लोकांनी त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नाही. 21 ओशो कार्यकर्त्यांनी हे आंदोलन आज केलेलं आहे. ओशो आश्रम मध्ये समाधीचं दर्शन घेण्यापासून त्यांना रोखण्यात आलं, कारण ते अच्युत असल्याचं त्यांना सांगण्यात आलंय. दरम्यान ओशोच्या कार्यकर्त्यांनी पोलीस परमिशन घेऊन सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत हे आंदोलन केलंय. तसंच यावेळी पुढे आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आज बौद्ध पौर्णिमा आहे आणि याच दिवशी या बौद्ध बांधवांना आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी आक्रमक झाल्याचं ते पाहायला मिळत आहे. त्यांनी संतापही व्यक्त केलेला आहे. सरकारने यावर जर काही निर्णय घेतला नाही तर पुढे सुव्यवस्था जर बिघडली तर याला सरकार जबाबदार राहणार असाही इशारा त्यांनी दिलेला आहे. ओशो इंटरनॅशनल फेडरेशनचे प्रेसिडेंट स्वामी अमन यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, पाहूया. तो आज पुण्या में 21 संन्यासियों ने बुद्ध पूर्णिमा के दिन ओशो की समाधि की परिक्रमा करना शुरू किया. हम लोगों ने एक परिक्रमा करी 21 संन्यासियों ने. आश्रम के दरवाजे पर जब हम पहुंचे तो पता लगा कि बुद्ध पूर्णिमा के दिन उन्होंने आश्रम के दरवाजे बंद किए हुए थे, ताले लगाए हुए थे, सुरक्षा के लिए पुलिस बुलाई हुई थी, निजी बाउंसर बुलाए. तो बुद्ध पूर्णिमा के दिन उन्होंने हमें ओशो की समाधि में जाने को नहीं दिया. हमने समाधि का एक चक्कर लगाया, बजाज साहब के बंगले के पास पहुंचे, वहां पे भी लोगों ने नारे लगाए कि आप ओशो के आश्रम को खरीदो मत, आपने अपना जो 50 करोड़ रुपया दिया है वो आप 50 करोड़ रुपया वापस करो. इसमें हमारी मांग सिर्फ इतनी है कि ओशो की समाधि सबके लिए खोली जाए, जैसे साईं बाबा की समाधि सबके लिए खोली, वैसे ही ओशो की समाधि सबके लिए खोली जाए. ये समाधि का जो इन्होंने धंधा बना रखा है कि 1,000 रुपए देसी से लो और 2,000 रुपए विदेशी से लो, ये समाधि का धंधा इनको बंद करना. तो ये आज हम लोगों ने बड़े प्रेम से उनको कहा और हम सन्यासियों ने समाधि परिक्रमा का आंदोलन चालू किया. जब तक ओशो की समाधि प्रत्येक मनुष्य के लिए बिना जाति धर्म और राष्ट्रीयता के भेदभाव के किए बिना सबके लिए फ्री नहीं खुलती, तब तक हमारा समाधि परिक्रमा कार्यक्रम जारी रहेगा. तो ये तो हुई मूल बात, और बाकी अगर आप अपने प्रश्न मुझे भेज देंगे तो उस हिसाब से मैं आपको उत्तर दे दूंगा. अभी के लिए इतना काम.